नमस्ते छोट्या दोस्तांनो, आज आपण वाचणार आहोत गोष्ट एका मुलीची. या मुलीला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. त्या मुलीचं नाव काय आहे माहिती आहे? पुचकू. एक पुस्तक पुचकूसाठी. लेखन केलं आहे दीपांजना पाल आणि चित्रांकन केलं आहे राजीव आईप. एक पुस्तक पुचकूसाठी. पुचकू अगं जेवण कर. पुचकू अगं आंघोळ कर. पुचकू आधी क्लासला जा बघू. पुचकू बसमध्ये चढ बघू. पुचकू गृहपाठ कर. कुठं गेली ही पुचकू? पुचकूला ना वेळच नाही आहे, कारण तिला पुस्तकं वाचायची आहेत. पुचकू सारखी वाजतच असते. घरी, शाळेत, बागेत आणि बिछाण्यात सुद्धा पानामागून पानं, पुस्तकामागून पुस्तकं, एका पाठोपाठ एक केलंय तिने फस्त. ए पुचकू, तू सारखी वाचतच काय असतेस? बोलटू विचारतो. पुस्तक ठेव आणि कार्टून बघ ना आमच्या बरोबर, डोडला म्हणतो. हा काय आहे? गोल. आणि ही काय आहे? रेश. तिला आत ढकला आणि मग बाहेर ओढा बरं. आता काय झालं? अक्षर. आणि अक्षर जेव्हा पटापट रांगेत होतात उभी, तेव्हा त्यांचा होतो शब्द. शब्द असतात शाणे, कधी हसवणारे, कधी दुखवणारे, कधी खुलवणारे. शब्द गुंफून छान होतात सुंदर वाक्य, आणि वाक्यांनी धरले हात की बनते एक गोष्ट. गोष्टी आपल्याला मग झुमकन नेतात एका वेगळ्याच जगात. पुचकूने वाचलं पुस्तक, पुस्तकातून ती झुमकन गेली वेगळ्या जगात. पण आज मात्र पुचकूला प्रश्नच पडलाय. सगळी पुस्तकं वाचून संपली आहेत. वाचनालयातील हाताला येणारी सगळीच पुस्तकं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून झाली आहेत पुचकूची. पुचकू रडते. तिची ही सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत. आता तिला वाचायला पुस्तकच उरलं नाही. शी बाई, काय करू मी आता? वाचायला एकही पुस्तक नाही, पुचकू कुरकुरली. अरे चा, तिकडे काय आहे? पुचकूचं लक्ष गेलं. आणि तिथे तर एक नाही, दोन नाही, तर चांगले तीन कप्पे भरून पुस्तकं होती. अजून पुस्तकं? पुचकू आनंदाने पुटपुटली. पण तरी पण एक अडचण होतीच. पुचकू होती पुटपिटुकली आणि कपाट हे उंच. पुचकू पिटुकली, कपाट खूप उंच. आता काय करावं बरं? तिचा हात पोचणार कसा? धुण्याची दोरी वापरली तर? की आईची साडी आणून चढाई करावी? नाहीतर खोलीतल्याच टेबल खुर्च्या घ्याव्या का? वाळत घालायची दोरी, वाळत घालायच्या दोरीने चढावं का? आईची साडी वापरावी का? टेबल खुर्च्या वापरून पुस्तकं काढावीत का? पुचकूला वाटलं आपल्या ओळखीत एखादा जिराफ असता तर किती बरं झालं असतं. एखादं माकडही चाललं असतं. खरं तर ही दोघंही हवीत आत्ता. तेवढ्यात पुचकूला युक्ती सुचली. तिने बोलटू आणि डोडलाला मदतीला बोलवलं. अगदी गुपचूप ते एकमेकांच्या खांद्यावर चढले. बोलटो, किती जड आहेस तो? डोडला कुरकुरला. तरी सांगत होतो तो शेवटचा रसगुल्ला खाऊ नकोस. अरे, हे माझं नाही आहे ओझ, पुचकूचं आहे, बोलटू फुसफुसला. श, गप्पा बसा, झालंच आता, पुचकू म्हणाली. तेवढ्यात मोठी गडबड झाली. धडा.
पुचकू राहिली कपाटावर आणि बोलटू आणि डोडला पडले खाली. आता काय करणार ते? काय चाललंय रे इथे? असं विचारत लंबुटांग ताई आली. लंबुटांग ताई वाचनालयात पुस्तकं सांभाळते. तिने पुचकूला खाली उतरवलं. बोलटू आणि डोडलानं धूम ठोकली. पुचकूनं रडवेल्या चेहऱ्यानं वर पाहिलं. तिच्या हातातून निसटलेलं पुस्तक अजून वर दिसत होतं. मी काय काही मदत करू का? लंबुटांग ताईनं विचारलं. मी या कप्प्यावर चढून पुस्तक काढत होते. माझी पुस्तकं वाचून संपली आहेत, पुचकू उदास होत म्हणाली. मग तू मला का नाही सांगितलंस? लंबुटांग ताई म्हणाली. मी असेपर्यंत तुला असं कपाटावर चढायची गरज पडणार नाही. मी तुला उचलून घेऊ का? पुचकूनं मान हलवली. मी हे पुस्तक घेते. नाही हे घेते आणि ते पण घेते, पुचकू आनंदी होत म्हणाली. किती छान, हे पण घे ना, लंबुटांग ताईने सुचवलं. मी असताना मला हे पुस्तक फार आवडायचं. ताई, तू पण लहान होतीस? पुचकूनं आश्चर्याने विचारलं. डोळे मोठे करून विचारलं. तो हो तर तुझ्यापेक्षा सुद्धा लहान होते मी, पण मग मी मोठी झाले तशीच तू पण होशील, लंबुटांग ताई म्हणाली. तोपर्यंत तुला पुस्तक हवं असलं की मला हाक मार, मी काढून देईन ना तुला. पण पुचकू ऐकत बसली होती थोडीच. ती कधीच नव्या पुस्तकात हरवून गेली होती. एका गोलातून एका रेषेत, एका अक्षरावरून दुसऱ्या अक्षरावर, एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात आणि अशा उड्या मारत अख्ख्या गोष्टीत. कारण आता पुचकूला नवं पुस्तक मिळालं होतं. आवडली की नाही ही गोष्ट? मग आजपासून तुम्ही पण वाचणार ना?